संगीत पर्यंत याला पुरून उरल. पण आज मला अभिमान वाटतो की ह्या तालुक्यामध्ये एवढ्या वाघिणी आहेत माझ्या माग. आज मी कुठेही मागे पडणार नाही. दुसरी गोष्ट, कालच मी माझं शिष्टमंडळ पुण्याला हिंजवडी पोलीस स्टेशनला पाठवलं होतं. माझ्याकडे त्या बाईच्या विरोधात 9 गुन्ह्यांची लिस्ट आलेली आहे. तिच्यावरती आता 9 गुन्हे दाखल आहे. तिची तडीपारची ऑर्डर सुद्धा निघलेली आहे. पण तिला या पोलीस प्रशासनाने आता महाराष्ट्राच्या बाहेर हाकलून द्यावं ही माझी पहिली मागणी असणार. माझ्या संतांना, माझ्या महामानवांना अशी वेळ आलेली आहे की ही बाई खोटे नाटे आरोप करतीये, ही खंडणी मागतीये, ही काय काय नालायकपणा करतीये. 2012-13 मध्ये पण या महिलेने शनी चौथाऱ्यावर ज्यावेळेस गेली होती त्यावेळेस मी तुम्हाला सांगू इच्छिते की मी स्वतः 5 जिल्हे तडीपार होते. मी स्वतः 5 जिल्हे तडीपार होते. या लोकांच्या, या समाजाच्या कामाच्या या माध्यमातून मी तडीपार केलं होतं प्रशासनाने. म्हणून त्यावेळेस ती वाचली. आणि कालही तिने नगर जिल्ह्यात यायचा प्रयत्न केला. तिचा मी तो हलून पाडला हे पण तुम्हाला सांगते. ती नगर जिल्ह्यात ज्यावेळेस आली ती इतका मोठा फौज फटा घेऊन आली की तिच्या माग उभं राहण्यासाठी तिला पुणे जिल्हा नगर जिल्ह्याचं पोलीस प्रशासन उभं करावं लागलं एक स्मिता शेखरला थांबवण्यासाठी. आता तर मी ठामपणे सांगते, जर का नाही तुझ्या ह्याच्या राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.